पक्षी असो की प्राणी हे अन्न साखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा. भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्षातून सरकार काम करेल. पक्षीमित्र व संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित इकोप्रो संस्था आयोजित व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित 35व्या पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. साधारणतः पक्ष्यांची माहिती नवीन जनरेशनला व्हावी. काही पक्षी निश्चितपणे आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा सर्व पक्ष्यांची यादी आमच्या विभागाने केली आहे. यामध्ये रिसर्च करत मग गिधाडाचं रेस्टॉरंट असेल, चिमण्यांच्या संदर्भात कृत्रिम रीतीने आर्टिफिशियल ब्रीडिंगचा विषय असेल, किंवा सारस पक्ष्यांना आता आम्ही 60-62 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट बनवण्याचं काम असेल, किंवा घरट्याचं संरक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा विषय असेल, किंवा पक्षी मित्र म्हणून त्यांना दर्जा देण्याचा विषय असेल, आणि अनेक विषय आम्ही या राज्याच्या वनविभागाच्या माध्यमातून पूर्ण सभास नेतो आहे. यासोबत आज दुसरी घोषणा केली की जे पक्षी मित्र जे बर्ड फोटोग्राफर मेहनत करून फोटो काढतात त्यांच्या फोटोला लोकांना बघता यावं या दृष्टीने मुंबईमध्ये एक स्पर्धेच्या माध्यमातून या फोटोंना तिथं ठेवत प्रदर्शित करत यांना एक मोठा पुरस्कारही देता यावा हीही मी घोषणा केली आहे. श्री मारुती चित्तमपल्ली यांची मदत घेत या ठिकाणी जे जे म्हणून पक्षी या विषयावर अभ्यास करतात, चिंतन करतात, या सर्वांना एकत्र करून चंद्रपूरचं पक्ष्यांचं प्रदर्शन एक्झिबिशन सेंटर हे या महाराष्ट्रातल्या पक्षी मित्रांना अभ्यासाचं केंद्र व्हावं या दृष्टीनेही आपण मदत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठाला आपण फॉरेस्ट अँड ट्रायबल विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी असा दर्जा देण्यासाठी काम करतो आहे. त्याचं बिल हे निश्चितपणे भविष्यामध्ये लवकरात लवकर येईल.